स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची व अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती आलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती संबंधात महत्त्वाची गुड न्यूज सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे। ती म्हणजे मित्रांनो की नोकर भरती संदर्भात उपमुख्यमंत्री मित्रांनो अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, नोकर भरती संदर्भात उपमुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्र राज्याचे अजित पवार यांनी मित्रांनो खूप मोठी माहिती दिलेली आहे। तर सविस्तर माहिती आपण प्रूफच्या सहाय्याने पाहणार आहोत, जेणेकरून तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती येऊन जाईल आणि पोलीस भरती संबंधात अतिशय महत्त्वाची गुड न्यूज आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येईल। आणि मित्रांनो, तुम्ही जर व्हिडिओवरती नवीन असल्यास व्हिडिओ लवकरात लवकर लाईक करा, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही। आणि तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून जी बाजूला बेल आयकन आहे त्याला प्रेस करून ऑलवरती नक्की क्लिक करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलला मिळता येईल। आणि तुमच्याकडून मित्रांनो पोलीस भरती संबंधात कोणतीही अपडेट मिस होणार नाही आहे, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी बाजूला बेल आयकन आहे त्याला प्रेस करायला विसरू नका। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आणखी एक सूचना अशी आहे की पोलीस भरती संबंध तुमच्याकडून संपूर्ण अभ्यासक्रम आपण फ्रीमध्ये करून घेत आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सुद्धा संपूर्ण अभ्यासक्रम फ्रीमध्ये करायचा असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता। त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्याकडून पोलीस भरती संबंध संपूर्ण अभ्यासक्रम फ्रीमध्ये करून घेत असतो। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी आपण तुम्हाला स्टडी मटेरियल प्रोव्हाइड करत असतो। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, ज्या काही मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका असतात त्याही त्या ठिकाणी तुम्हाला आपण फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, खूप सारे विद्यार्थी त्या ठिकाणी जॉईन झाले आहेत, अभ्यास करताय, फायदा घेत आहे, तुम्हीही जॉईन होऊ शकता। तुम्हाला फक्त डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करायचे, फ्रीमध्ये जॉईन व्हायचं आहे, फ्रीमध्ये तुम्ही स्टडी मटेरियल घेऊ शकता आणि फ्रीमध्ये तुम्ही संपूर्ण प्रश्नपत्रिका सुद्धा सोडवू शकता। तर लवकरात लवकर डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करा आणि जॉईन व्हायला विसरू नका आणि अभ्यास फ्रीमध्ये करू शकता। किंवा मित्रांनो, तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवायचं आहे। जो विद्यार्थी आपल्या दररोज नवीन लिहून पाठवेल त्या विद्यार्थ्याला आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून त्या विद्यार्थ्याकडून कोणतीही अपडेट मिस होणार नाही आहे। तर तुम्ही दररोज नवीन लिहून पाठवा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून जॉईन व्हायला विसरू नका। आता महत्त्वाची जी माहिती आली मित्रांनो ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर बघा माहिती अशी मित्रांनो, नोकर भरती संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात महत्त्वाची माहिती त्यांनी दिलेली आहे। तर माहिती अशी मित्रांनो बघा, राज्यातील नोकर भरती संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज माध्यमांना महत्त्वपूर्ण मित्रांनो माहिती दिलेली आहे, म्हणजेच मित्रांनो लेटेस्ट बातमी आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात। महाविकास आघाडी सरकारने राज्यात टप्प्याटप्प्याने नोकर भरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महाविकास आघाडी सरकारने राज्यामध्ये टप्प्याटप्प्याने नोकर भरती सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, ही लेटेस्ट बातमी आजचीच आहे, तुम्हाला मी सर्वात अगोदर घेऊन आलो आहे, कारण तुम्हाला सांगितलेलं आहे दररोज नवीन चॅनलमार्फत तुम्हाला सर्वात अगोदर माहिती दिली जात असते, लेटेस्ट माहिती तुम्हाला दिली जात असते। म्हणून विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता बघा मित्रांनो, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस खाते व कोरोना काळामध्ये आरोग्य खाते महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्यामुळे या दोन खात्यांमध्ये मित्रांनो प्राधान्याने नोकर भरती सुरू करण्यात आली आहे। तर मित्रांनो, यामध्ये सांगितलेले अजित पवार यांनी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आरोग्य खाते आणि पोलीस खाते मित्रांनो हे दोन खात्यांमध्ये तातडीने मित्रांनो म्हणजेच प्राधान्याने नोकर भरती सुरू करण्यात आली आहे, असं या ठिकाणी उल्लेख केला आहे। तुम्ही म्हणजे मित्रांनो उद्यापासून तुमची भरती परीक्षा, आजपासून तुमची भरती परीक्षा सुरू झाली आहे, म्हणजे उद्यापासूनच तुमची भरती परीक्षा मित्रांनो चालू झाली आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। दुसरं महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मित्रांनो ती ह्यावेळी ते म्हणाले की नोकर भरतीबाबत टप्प्याटप्प्याने निर्णय अपेक्षित आहे, सध्या पोलीस खात्याची नोकर भरती सुरू केलेली आहे। तर बघा मित्रांनो, सर्वात अगोदर त्यांनी यामध्ये उल्लेख केला आहे सध्या मित्रांनो पोलीस खात्याची नोकर भरती सुरू केलेली आहे, सार्वजनिक आरोग्य विभागाची नोकर भरती सुरू केलेली आहे आणि वैद्यकीय शिक्षण विभागाची नोकर भरती सुरू केलेली आहे, अशा या तिन्ही विभागांमध्ये मित्रांनो नोकर भरती सुरू करण्यात आली आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे, तुम्ही या ठिकाणी बघूही शकता। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो यामध्ये सांगितलेला आहे, तातडीच्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या करण्याचा आमचा प्रयत्न आहे, कायदा सुव्यवस्थेच्या मित्रांनो दृष्टिकोनातून पोलिसांना प्राधान्य दिलं जात आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। याचबरोबर कोरोनावर आपल्याला मात करायची आहे, सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभाग हे दोन विभाग ह्यामध्ये महत्त्वाचं काम करत असतात, म्हणून ह्या दोन विभागांना देखील ह्यामध्ये प्राधान्य देण्यात आलं
आहे, म्हणजे आरोग्य विभाग भरतीसुद्धा आणि वैद्यकीय शिक्षण विभागसुद्धा मित्रांनो, आणि पोलीस भरतीसुद्धा. महाविकास आघाडी सरकारने राज्यात टप्प्याटप्प्याने नोकर भरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस खाते व कोरोना काळात आरोग्य खाते महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्यामुळे या दोन खात्यांमध्ये प्राधान्याने नोकर भरती सुरू करण्यात आलेली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, यामध्ये उल्लेख केला आहे पोलीस खाते, आणि दुसरं म्हणजे मित्रांनो तुम्ही बघितलं असेल तर आरोग्य खाते. मित्रांनो ह्या दोन खात्यांमध्ये मित्रांनो सर्वात अगोदर नोकर भरती सुरू करण्यात आली आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, त्यांनी स्वतः माहिती दिली आहे. तर नवीन वर्षाचे मित्रांनो पहिल्या 3 महिन्यामध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च या 3 महिन्यामध्ये मित्रांनो भारतात नोकरीची संधी आणि रोजगार वाढवण्याची चिन्ह दिसत आहेत. अनेक कंपन्यांनी मित्रांनो केलेल्या वेगवेगळ्या सर्वेक्षणावर नजर टाकल्यास भारतात रोजगार निर्मितीला अच्छे दिन येणार असल्याचे चित्र दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये मित्रांनो कर्मचारी कपात करणाऱ्या कंपन्यांनी मित्रांनो आता पुन्हा नोकर भरती सुरू केलेली आहे. सर्व क्षेत्रातील कंपन्यांमध्ये आता नोकर भरती सुरू केलेली आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो लॉकडाऊनमध्ये जे तुमच्या नोकरी गेलेल्या होत्या त्या नोकरी मित्रांनो तुम्हाला पुन्हा मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे. म्हणजेच आता संपूर्ण कंपन्या मित्रांनो सुरू करण्यात आल्या आहे. मग त्यामध्ये मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर्मचारी त्या ठिकाणी असणं आवश्यक असतं. त्यामुळे मित्रांनो कोरोना काळामध्ये कर्मचारी कपात करण्यात आली होती, आता ती कपात मित्रांनो पुन्हा भरण्यात येणार आहे. म्हणजेच पुन्हा तुम्हाला त्या ठिकाणी नोकरी संधी उपलब्ध होणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कंपनीमध्ये तुम्हाला नोकरी संधी उपलब्ध होईल, आणि दुसरं म्हणजे मित्रांनो आरोग्य भरतीमध्ये, आणि तिसरं म्हणजे मित्रांनो पोलीस भरतीमध्ये तुम्हाला प्राधान्य मिळणार आहे. तर अशा प्रकारची मित्रांनो खूप महत्त्वाची माहिती आलेली होती, ती तुमच्यापर्यंत मी पोहोचवलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा, आणि तुमचे जर काही प्रश्न असतील पोलीस भरती संबंधात तर कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा, आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. कारण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ह्या चॅनलवरती पोलीस भरती संबंधात संपूर्ण अपडेट तुम्हाला दिली जात असते. आणि मित्रांनो तुम्हाला सांगितलेलं आहे पोलीस भरती 2021 संबंध तुमच्याकडून संपूर्ण अभ्यासक्रम आपण फ्रीमध्ये करून घेत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हालासुद्धा संपूर्ण अभ्यासक्रम फ्रीमध्ये करायचा असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता. त्या ठिकाणी आपण तुमच्याकडून संपूर्ण अभ्यासक्रम फ्रीमध्ये करून घेत असतो. त्याचबरोबर जे काही तुम्हाला स्टडी मटेरियल लागत असतं तेही त्या ठिकाणी आपण तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो ज्या काही मागच्या वर्षाच्या प्रश्नपत्रिका असतात त्याही त्या ठिकाणी तुम्हाला आपण फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो. तर खूप सारे विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करताय, फायदा घेत आहे, तुम्ही जॉईन होऊ शकता. तुम्हाला फक्त डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करायचं आहे आणि जॉईन व्हायचं आहे, म्हणजे जेणेकरून तुमच्याकडून संपूर्ण अभ्यासक्रम फ्रीमध्ये केला जाईल. किंवा मित्रांनो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दररोज नवे लिहून पाठवायचं आहे. जो विद्यार्थी आपल्याला दररोज नवे लिहून पाठवेल त्या विद्यार्थ्याला आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून त्या विद्यार्थ्याकडून कोणतीही अपडेट मिस होणार नाही आहे. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा, आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.